भाजपा कार्यकर्त्यांचं लक्ष येणाऱ्या विधानसभेकडे लागले आहे. सध्याला नांदेड जिल्ह्यातील नायगाव विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांची संख्या मात्र वाढताना दिसून येत आहे. विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून किंवा लग्न समारंभाच्या माध्यमातून ते सतत जनतेच्या संपर्कात येत असल्याचे दिसून येत आहे. चौथे भाजपा किसान मोर्चाकडून पंडितराव पाटील नरंगलकर हे नायगाव विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार म्हणून सध्याला पुढे येत आहेत. नायगाव विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार म्हणून भाजपाकडून सौ मिनलताई खतगावकर, राजेश पवार, काँग्रेसकडून विद्यमान आमदार वसंतराव चव्हाण यांच्यात आर्थिक प्रबळ तगडे तिरंगी आव्हान असतानाच चौथे भाजपा किसान मोर्चाकडून पंडितराव पाटील नरंगलकर हे नायगाव विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार म्हणून सध्याला पुढे येत आहेत. आमचे प्रतिनिधी विठ्ठल पाटील यांनी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव पंडितराव पाटील नरंगलकर यांच्याशी केली थोडक्यात बातचीत. मी विठ्ठल पाटील सध्याला भाजपाचे किसान मोर्चाचे प्रदेश सचिव पंडित पाटील नरंगलकर यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. नांदेड लोकसभा हा काँग्रेसचा बालकिल्ला म्हणून ओळखला जायचा, पण हा बालकिल्ला सध्याला भाजपाकडून प्रताप पाटील चिखलीकर यांनी जिंकला आहे. हे बालकिल्ला जिंकण्यामागे नेमके काय कारण असेल, तुम्ही भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव म्हणून काय सांगाल? सध्या या नांदेड जिल्ह्यामध्ये पूर्ण देशात सुद्धा यापूर्वी काँग्रेसचीच राज्य होतं आणि काँग्रेसने केलेल्या या काही वाईट प्रथेमुळे किंवा त्यांनी शेतकऱ्याचा मनावा तसा विकास न केल्यामुळे जनतेमध्ये एक अंधाधुंदी पसरली होती आणि त्याचा एक परिणाम म्हणून त्या जनता त्यांना कंटाळल्यामुळे, काँग्रेसच्या धोरणाला कंटाळल्यामुळे त्यांनी अशोकराव चव्हाणचा दणदणीत पराभव केला. यामागे या भारतीय जनता पार्टीने केलेल्या कामा विकास कामाचे पावती असल्यामुळे त्या पावतीची नोंद घेऊन जनतेने काँग्रेसला चारे मुंड्या चित केल्या. अशोक चव्हाणला प्रतापराव चिखलेकर यांच्या रूपाने त्याला नेतृत्व मिळालं आणि प्रतापराव विजयी झाले. तुम्ही भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव या पदापर्यंत कसे गेलात? मी 2001 पासून भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश केलेला आहे. त्यावेळी माझ्या गावामध्ये नरंगल तालुका नायगाव येथे मी पक्षाचे जिल्हा पातळीवरील शेतकरी मेळावा घेऊन पक्षात प्रवेश केला. केल्याच्या नंतर माननीय संभाजीराव पवार, स्वर्गीय संभाजीराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली मी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांनी मला काम करण्याची संधी दिली आणि त्यावेळी त्यांनी मला नायगाव तालुका किसान मोर्चाचे अध्यक्षपद देऊन माझ्या कार्यास त्यांनी सुरुवात केली आहे. आणि त्याच्यानंतर मला माझ्या कार्याची नोंद घेऊन मला पक्षाने जिल्हा उपाध्यक्ष किसान मोर्चा नांदेड जिल्हा उपाध्यक्ष म्हणून माझी नेमणूक केली. त्यानंतर माननीय राम पाटील रातोळीकर साहेब यांनी मला माझ्या कार्याची नोंद घेऊन पक्षासाठी मी केलेल्या कामाची नोंद घेऊन, कारण मी अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकालात गाव चलो अभियान संपूर्ण नायगाव तालुक्यामध्ये राबवून पक्षाला मी प्रत्येक गावपातळीपर्यंत मी नेऊन सोडलेलं होतं आणि या पक्षाची कार्याची नोंद घेऊन माननीय राम पाटलांनी मला जिल्हाध्यक्ष किसान मोर्चाचं